आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय. आतड्याला सूज व आयबीएस आहे. तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे. जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात. मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायणी रोड, विटा, जिल्हा सांगली. नमस्कार. आज आपण वज्रन्यूजच्या माध्यमातून विधी साक्षरता किंवा कायदा साक्षरता किंवा लोकांचे प्रश्न या संदर्भात जो विषय चर्चेला घेणार आहे त्यामध्ये एफ आय आर देताना किंवा एन सी आर देताना आपणाला काय गोष्टींचं पालन केलं पाहिजे किंवा आपले अधिकार काय आहेत किंवा पोलिसांचं वागणं आपल्यासोबत कसं असलं पाहिजे हे आपण आज पाहणार आहोत. आता ज्यावेळेस एखादा दखलपात्र गुन्हा घडतो त्यावेळेस आपण एफ आय आर देण्यासाठी पोलिटिशनला गेलो असता पोलिसांनी आपणाला आपली पूर्ण माहिती ऐकून घेऊन आपली एफ आय आर त्यांच्या डायरीमध्ये नमूद करणं कायद्यानं त्यांच्यावर बंधनकारक आहे. आता असा जर गुन्हा म्हणजे दखलपात्र गुन्हा एखाद्या महिलेसोबत जर घडला असेल, रात्रीच्या वेळी जर असा एखादा गुन्हा घडला असेल तर ती महिला पोलिसांना एफ आय आरची माहिती आपण फोनवरून सुद्धा देऊ शकते. आणि महिलेचा अधिकार असा आहे की महिलेला एफ आय आर घेताना एका महिला अधिकाऱ्यानं तिचे एफ आय आर घेतली पाहिजे हे महिलेचे अधिकार आहेत. तसेच जर त्या ठिकाणी महिला अधिकारी उपलब्ध नसेल तर पुरुष पोलीस अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली महिला कॉन्स्टेबल किंवा महिला पोलीस निरीक्षक किंवा महिला कोणी असेल तिनं ती फिर्याद घेतली तरी चालते. आता एखाद्या घटनेमध्ये जर 15 वर्षाखालील मुलाच्या विरोधात जर एखादी फिर्याद दाखल झाली असेल तर त्या मुलाला पोलिटिशनला बोलवायचं नाही असा कायद्यामध्ये तरतूद आहे. त्यात मुलाची जे चौकशी करायची असेल तर त्या मुलाची घरी जाऊन चौकशी केली पाहिजे किंवा जो त्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी पोलिसांनी जाऊन त्याची चौकशी करणं कायद्यानं बंधनकारक आहे. तसंच जर एन सी आर दाखल करण्याच्या करतेवेळी जर एखादी मोठी घटना घडली असेल तर त्याची तात्काळ दखल पोलिसांनी घेऊन एन सी आर दाखल न करता तर ते एफ आय आरमध्ये कशी कन्वर्ट होईल ते पण पाहावं लागतं. पण त्या संपूर्ण गोष्टीची चहानिशा केल्यानंतरच ती एन सी आर आहे का एफ आय आर हे ठरवलं जाऊ शकतं. किंबहुना अशा गुन्ह्यामध्ये पोलीस काही वेळेस काही आपल्याला माहिती न घेता जर त्यांनी एन सी आर दाखल केली तर त्या संदर्भात आपण 156(3) कोर्टामध्ये जाऊन कोर्ट आपल्याला आदेश देऊ शकते की ह्यामध्ये एफ आय आर दाखल करून घ्यावी लागेल किंवा पुढील कारवाई करावी लागेल. आता याच्याही पुढे जाऊन जर आपल्याला सांगायचं झालं की पोलिसांनी आपल्याला गेल्यानंतर योग्य वागणूक दिली नाही किंवा पोलिसांनी आपली तक्रार दाखल करून घेतली नाही तर त्याचवेळी आपण त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडं याची तक्रार करू शकतो किंवा त्या संदर्भात आपण त्यांना प्रत्यक्ष भेटून आपण आपली फिर्याद घेण्यासाठी सांगू शकतो. वरिष्ठ अधिकारी जर त्या ठिकाणी उपलब्ध नसतील तर आपल्याला एस पी ऑफिसला जाऊन त्या ठिकाणी आपली तक्रार आपण मांडू शकतो किंवा आपण पोस्टानंसुद्धा एस पी ऑफिसला आपली तक्रार पाठवू शकतो. आता ह्याच्या नंतर जर ते तक्रार घेतली नाही तर न्यायालयाचा दरवाजा आपल्याला 24 तास कायम खुलाच आहे. आता त्याच्याही व्यतिरिक्त जर काही वेळेस अशाही घटना घडलेल्या आहेत की पोलीस जाणूनबुजून एखाद्या व्यक्तीची तक्रार घेत नाहीत, जाणूनबुजून एखाद्या व्यक्तीला त्रास दिला जातो, त्याची तक्रार दिली असतात ते घेतली जात नाही, पोस्टांसुद्धा दिलेली तक्रारची दखल घेतली जात नाही. अशावेळी माननीय सुप्रीम कोर्टाने 2017 साली एक प्राधिकरण नेमलेलं आहे. जे प्राधिकरण आहे त्या प्राधिकरणाकडं आपण मुंबईत ते प्राधिकरण आहे पोलीस तक्रार निवारण प्राधिकरण त्या प्राधिकरणाकडे आपण तक्रार दाखल करू शकतो. त्या प्राधिकरणामध्ये मेहरबान सुप्रीम कोर्टाने एक रिटायर्ड हायकोर्ट जज व एक आय पी एस ऑफिसर यांची नेमणूक केलेली आहे. त्यांच्याकडे ह्या पोलीस ऑफिसांच्या विरोधात जी काही तक्रार असेल, पोलिसांनी आपली तक्रार घेतली नसेल, पोलिसांनी जर पैसे मागितले असतील, पोलिसांनी काही आपणाला नाहक त्रास दिला असेल, जाणूनबुजून मारहाण केली असेल, एखाद्या गुन्ह्याचा खोटा तपास केला असेल, अशा प्रकारची कुठलीही तक्रार आपण त्या प्राधिकरणाकडे करू शकतो. त्या प्राधिकरणाला अधिकार आहेत की त्या प्राधिकरणाने त्या पोलीस ऑफिसरना बोलवून त्या संपूर्ण घटनेची चौकशी करून त्याचं रिइन्व्हेस्टिगेशन करण्याची त्यांना पॉवर्स आहेत किंवा त्यामध्ये जर कोणी पोलीस अधिकारी दोष आढळला तर त्यांना शिक्षा किंवा दंड करण्याचे अधिकारही त्या प्राधिकरणाला दिले आहेत. आणि त्यामध्ये एक विशेष घटना अशी आहे की ह्या संपूर्ण केसचा निकाल 6 महिन्याच्या आत लावण्याचं बंधन त्या प्राधिकरणाला दिलेलं आहे. अशा प्रकारे आपणाला बऱ्याच ठिकाणी पोलिसांच्या विरोधातही जर काही तक्रारी असतील तर त्या प्राधिकरणाकडे करता येतात. तसंच एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीला पोलीस कोठडीमध्ये किंवा पोलिसांनी त्यांच्या
पोलिसांच्या कस्टडीमध्ये घेऊन मारहाण जर केली असेल तर ह्युमन राईट्सकडे आपण तक्रार दाखल करतो. त्यासाठी स्टेट ह्युमन राईट्स, नॅशनल ह्युमन राईट्स, ह्युमन राईट्स मुलांच्यासाठी सुद्धा ह्युमन राईट्सच्या शाखा आहेत. अशा कोणत्याही ह्युमन राईट्सकडे आपण तक्रार दाखल करून त्याविषयी आपण दाद मागू शकतो आणि आपल्यावर झालेला अन्याय दूर व्हावा ह्यासाठी आपण दाद मागू शकतो. आता पोलिसांनी मारहाण केली म्हणून गप्प किंवा शांत न राहता त्यांच्या वरिष्ठाकडे पहिल्यांदा आपण तक्रार करून त्यांच्याविषयी आपल्याला फिर्याद दाखल करता येते, तक्रार दाखल करता येते. त्यांनी नाही घेतली तर ह्युमन राईट्सकडे जाता येतं, ह्युमन राईट्सनं त्या पद्धतीनं करता येतं, किंवा आपल्याला पोलीस तक्रार निवारण प्राधिकरण याचाही आधार घेता येतो. अशा प्रकारे आपल्याला जर काही अडचण झाली, पोलिसांनीच आपल्याला काय अडचण केली का तक्रार केली मारहाण केली तर ह्या संदर्भात आपल्याला बऱ्यापैकी प्राधिकरणं दिलेले आहेत, त्यांच्याकडे आपण दाद मागू शकतो. परंतु जसं पोलिसांच्या विरुद्ध दाद मागू शकतो तसंच फिर्यादीनेही आपण जो द्यायला गेलेली जी फिर्याद आहे ती योग्य व्यवस्थित आणि अचूक असली पाहिजे. चुकीची फिर्याद जर तुम्ही दाखल करायला गेला तर तुमच्याविरुद्धही तक्रार दाखल होऊन तुमच्यावर तुम्हालाही ती शिक्षा होऊ शकते. हा एक भाग फिर्यादीनं आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. चुकीच्या बोगस फिर्यादी किंवा एखाद्याला जाणूनबुजून किंवा तक्रारी करण्याच्या काही लोकांची शक्यता असते की जाणूनबुजून तक्रार करतात किंवा एखाद्याला अडकवण्यासाठी तक्रार करतात. अशा कुठल्याही प्रकारे तक्रारी जर केल्या तर त्याही व्यक्तीला तितकाच कायदा शिक्षा करू शकतो, दंड करू शकतो. अशा प्रकारे आज आपण पाहिलेलं आहे की फिर्याद देण्यास गेले असता पोलिसांनी जर आपल्या काय आढळून केली तर आपले काय अधिकार आहेत, किंवा आपण फिर्याद देण्यास गेलो असता आपली फिर्याद कशी असावी, किंवा योग्य ती फिर्याद आपण दिली पाहिजे. चुकीची फिर्याद दिली तर आपणालाही शिक्षा होऊ शकते. या पुढील भागात आपण आपले अधिकार काय आहेत, किंवा आरोपीची एखाद्याला अटक झाली तर आरोपीला अधिकार काय आहेत, त्या आरोपीचे अधिकार आपण पुढील भागात पाहणार आहोत. सर्व कुटुंबासाठी, कुटुंबातील सर्वांसाठी दर्जेदार कपडे मिळणारे एकमेव वस्त्रदालन श्री गणेश कलेक्शन. अद्ययावत शूटिंग, शर्टिंग, फॅशनेबल साड्या, रेडीमेड गार्मेंट, माहेरी व आहेरी साड्या, लग्न बस्त्याची खास सोय. आमची वैशिष्ट्ये फ्रेशमान, नाविन्यपूर्ण व्हरायटी, प्रत्येक विभागाची आकर्षक मांडणी, प्रशस्त व भव्य दालन. कपडे खरेदीचा मनमुराद आनंद घेण्यासाठी सर्वांचं एकच सिलेक्शन, श्री गणेश कलेक्शन. प्रोप्रायटर शरद हरुगडे. आमचा पत्ता वाझर रोड, आळसंद, तालुका खानापूर, जिल्हा सांगली.